नमस्कार मित्रांनो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हे टाटा समाजविज्ञान संस्था जी एका प्रकारे डाव्या विचारधारेचा पगडा असलेली संस्था ओळखली जाते म्हणजे असं नाही की टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काही हिंदुत्ववादी विचारांना मदत करायला काही के काम केलं जाईल ही शक्यता कमी आहे पण टीसच्या एका अहवालानुसार एक आकडेवारी समोर आलेली आहे आणि ती अतिशय चिंतित करणारी आहे आणि याचा विचार केंद्रात बसलेल्या मोदी सरकारने केला पाहिजे राज्यातलं कुठलंही सरकार असा विचार करणार नाही शक्यता कमी आहे अगदी राज ठाकरेंना एक हाती सत्ता मिळाली किंवा जरी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे झाले तर दोन हजार एक्कावन्नची गोष्ट दोन हजार एक्केचाळीस सालीच होऊ शकेल पण या अहवालात असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये हिंदूंची संख्या सातत्यानी कमी होता एकोणीसशे एकसष्ट साली ती अठ्ठ्याऐंशी टक्के होती दोन हजार अकरामध्ये ती सहासष्ट टक्के इतकी कमी आली आणि दोन हजार एक्कावन्नमध्ये ती साधारणतः चोपन्न टक्क्यापर्यंत ती कमी होऊ शकेल याचे अनेक कारणं आहेत पहिली गोष्ट म्हणजे मुंबईतली चाळीस पंचेचाळीस टक्के लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते यातल्या अनेक झोपडपट्ट्या गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये तीन मजल्याच्या चार मजल्याच्या पाच मजल्याच्या झालेल्या शिवसेनेनी आपल्या राजकीय आयुष्यात जी सगळ्यात मोठी चूक जर कोणती असेल तर ती शिवशाही झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे आणि त्यानंतर आलेलं प्रत्येक सरकार ही चूक सातत्याने आणखीन मोठी करत आहे अगदी अदानीच्या धारावी प्रकल्पाबाबतही ती चूक आणखीन मोठी करण्याचा प्रयत्न आहे ही म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साल पूर्वीच्या झोपडीधारकांना त्याच जागेवर फुकट घरं बांधून देण्यात येतील ही योजना करण्यामागचा विचार चांगला होता की मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांचा जो विळखा आहे तो कमी होईल पण जर फुकटात घर मिळत असेल तर का नको आणि त्या झोपडीच्या जागी टोले जंग इमारत बांधता येत असेल तर का नको आणि याच्यातनं मुंबईमध्ये एक अभद्र युती जन्माला आली आणि त्याच्यामुळे जिथे मोकळ्या जमिनी होत्या तिथे झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या मुंबईत फारशा मोकळ्या तर उरल्याच नव्हत्या था। पण ठाणे जिल्ह्यात बघा रायगडमध्ये बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या नवीन रेल्वे लाईन अजून बांधून पूर्ण नाही झाल्या दिवा पनवेल बघा किंवा नवी मुंबईमधल्या रेल्वे लाईन बघा त्या रेल्वे लाईन सुरू नाही झाल्या तर त्यांच्या बाजूला झोपड्यापट्ट्या उभ्या राहिल्या याचं कारण आज झोपडी बांधली की उद्या परवा दहा वर्षांनी येणारं सरकार आपल्याला त्याच जागेवर फुकट घर देईल आणि मग राजकीय विचारही त्याच्यातनं की तिथे झोपडपट्टी बांधू दिली तर थेट पैसा कारण झोपडी विकत घेणारेही लाखात पैसे देतात फुकटचं मत कारण ते आपल्यावर अवलंबून असले तर आपल्याला मतदानही करतात आणि नंतर जेव्हा त्यांचा पुनर्विकास करायचा तेव्हा देखील मलिदा म्हणजे एकाच झोपडीतनं तीन पिढ्यांची आपल्या राजकारणातल्या तीन पिढ्यांची सोय करण्याची तरतूद या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत होती दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये मुस्लिम टक्का देशाच्या सरासरीपेक्षा कायमच जास्त होता कारण मुस्लिम समाज हा शहरी समाज आहे आणि त्यामुळे तो ज्या उद्योगात काम करतो त्या उद्योगात शहरांमध्ये त्यांचे पॉकेट्स असतात पण गेल्या काळात काय झालं मुंबईमध्ये आणि राज्याच्या अन्य शहरांमध्ये हिंदू समाजात मराठी खास करून मराठी मध्यम वर्गात संधी मिळाली की आपल्याला जरा चांगलं घर पाहिजे मग चाळीतल्या घराच्याऐवजी फ्लॅट पाहिजे मग फ्लॅट वन रूम किचनच्याऐवजी वन बी एच के पाहिजे मग टू बी एच के पाहिजे वन बी एच के फ्लॅट मुंबईत तर मिळणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे मग पहिले ठाण्याला मग डोंबिवलीला मग अंबरनाथला मग बदलापूरला वसईला विरारला पनवेलला असं करत करत मराठी माणूस आपलं मोठं घर स्वतःचं घर घेण्याच्या नादात बाहेर जात चाललेलं आहे तीच गोष्ट बाकीच्या हिंदू समाजाच्या बाबतीतही झाली अगदी उत्तर भारतीय समाजाच्या बाबतीत होताना दिसते पण दुसरीकडे मुस्लिम समाजाची रोजीरोटीची साई जी साधनं आहेत बरीची टॅक्सी चालवणं इलेक्ट्रिशियनची कामं ए सी रिपेरिंगची कामं या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला उपनगरात जाऊन चालत नाही तुम्हाला शहरात राहावं हो लागतं आणि मग त्यामुळे तिथे झोपडपट्टी जी एक मजली होती ती दोन मजली दोन मजलीची तीन मजली तीन मजलीची पाच मजली म्हणजे बांद्र्याला मातोश्रीच्या जवळच चार चार पाच पाच मधली झोपडपट्ट्या बांद्रा स्टेशनच्या आला तुम्ही तुम्हाला पुलाच्या लेवलला झोपड्या दिसतात हे सगळं पद्धतशीरपणे केलं गेलं आहे आणि मराठी माणसांच्या कैवाऱ्यांनी हे सगळं होऊन दिलं आहे आणि आजही तुम्ही जर भूमिका बघितली तर राजकीय भूमिका बघितली अदानीला विरोध करणं मी समजू शकतो अदानीला टेंडरच्या पलीकडे काही मलिदा मिळवून द्यायचा वगैरे असा आरोपही मी समजू शकतो पण त्याचं उत्तर काय तर या लोकांना ज्यांनी चौथ्या मधल्यावर पाचव्या मधल्यावर घरं केलेली आहेत झोपडपट्टीत आणि हे बरेचसे उत्तर प्रदेश बिहार बांगलादेश कुठून आलेत माहिती नाही कारण त्यांच्याकडे कागज नाही वाले त्याच्यामध्ये खूप आहेत आणि त्यांना आम्ही इथेच आहेत त्याच जागेवर घर म्हणजे तुम्ही दोन हजार अठरा साली इथे राहायला आला तरी चालेल तुम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले असले तरी चालेल आम्ही तुम्हाला तुमच्याच जागेवर घर बांधून देऊ ही आज मराठी माणसाच्या एकेकाळच्या एकमेव प्रतिनिधित्व करणाऱ्या उबाटा सेनेची भूमिका आहे पण दुसरीकडे महायुती सरकारची भूमिका वेगळी नाही कारण त्यांना धारावीचा पुनर्विकास करण्याची खूप घाई झालेली आहे कारण मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात एक असा मोठा धारावीसारखा मोठा भाग शहराच्या मध्यभागी आहे याच्यामध्ये लोक अशा अवस्थेत राहत आहेत पण मुंबईत धारावीपेक्षा चार झोपडपट्ट्या मोठ्या झाल्या पण त्या त्यांच्याशी यांना फरक पडत नाही कारण त्या उपनगरात आहेत मुंबईत येणारा व्यापारी धंदेवाला परदेशी नागरिक यांना धारावी दिसते आणि त्यामुळे धारावीचा पुनर्विकास आणि मग धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी जे अपात्र लोक आहेत त्यांनाही ज्या किमतीत घर देण्याचा प्रस्ताव आहे म्हणजे तुम्ही आम्ही कष्ट करून कर भरून मुंबईत घर घ्यायचं तर दीड दोन कोटी रुपये आपल्याला खिशातनं खर्च करावे लागतात पण जे अनधिकृतरित्या येऊन गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षात म्हणजे जे अपात्र आहेत मी पात्र आहेत त्यांचं कारण एकेकडे मुंबईत घरांचा तुटवडा होता आणि त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने हा विचार करणं योग्य आहे की फक्त उच्च भरूंनाच मुंबईत घरं परवडत होती पण त्यानंतर जे घुसखोर म्हणून आलेले आहेत आणि ज्यांनी चौथ्या पाचव्या मधल्यावर झोपड्या बांधलेल्या आहेत त्यांना मुंबईतच पुनर्विकास करायचा त्यांचा आणि त्यांना ज्या किमतीत घरं मिळू त्या किमतीत तुम्हाला आम्हाला का घरं मिळत नाहीत मुंबईत पण याच्यामध्ये कोणताही राजकीय पक्ष भूमिका घ्यायला तयार आहे बरं मग असा विचार करायचा की जाऊ दे गेलं चुलीत राहू दे आहेत तसं आम्ही पनवेलला नवीन शहर बांधू आम्ही खोपोलेला नवीन शहर बांधू आणि तिथे महामार्गाने जोडू म्हणजे पनवेल खोपोलीहून फक्त तो अटल सेतू नाही चार रस्ते असे बांधू की जिकडनं वीस मिनिटात पनवेलहून किंवा त्याच्यामधल्या ज्या टाउनशिप्स आहेत तिकडनं वीस पंचवीस मिनिटात दक्षिण मुंबईत किंवा आंध्राला येतील पण ते नाही धारावीचाच विकास करायचा आणि त्याच्यातनं हे जे सगळे आज म्हणजे किरीट सोमय यांनी याच्याबाबतची पत्रकार परिषद म्हणजे त्याच्यात त्यांनी ट्विटरवर त्यांचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे आणि ते हे अनेक मतदारसंघ आहेत विधानसभेचे त्यातली मुस्लिम लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढते मुंबईत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्या यांचं प्रमाण अर्थात ते बांगलादेशी रोहिंग्या हे फक्त तुम्ही आम्ही बोलण्यासाठी आहेत कारण त्यांच्याकडेही तीच रेशन कार्ड आहेत त्यांच्याकडेही आधार कार्ड आहेत त्यांच्याकडेही ड्रायविंग लायसन्स आहेत त्यांच्या न कळतं की ते कुठून आलेले आहेत त्यांच्या न कळतं पण त्यांना सगळी व्यवस्था दार्जिणी आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत हा विचार बदलत नाही म्हणजे याच्यातलं एक मोठं कारण आहे की हा झोपडपट्टी पुनर्विकासाचं लागलेलं ला एक व्यसन कारण त्याच्यातनं राजकारणाच्या तीन पिढ्यांची सोय होते आणि त्यामुळे यालावर दुसरा पर्याय आणि पुन्हा याच्यावर मानव त्याच्या नावाने समर्थन करत येतं की आम्ही काय गरीबांना फुकट घरं द्यायची नाहीत का असं बोललं की तुम्हाला गरीब विरोधी ठरवणं हे खूप सोपी गोष्ट झालेली आहे एरवी हे चाललं असतं पण आज जेव्हा बटंगे तो, बटंगेतो कटंगेचा नारा दिला जातो आहे ती परिस्थिती मुंबईत का निर्माण झाली मुंबईत असे छोटे छोटे मोठे मोठे भाग का तयार झालेत की जिथे तुम्हाला पोलिसांनाही जायला चार वेळा विचार करावा लागतो याला पर्याय म्हणजे तुम्ही काय करणार आहात योगी आदित्यनाथ त्यांची भाषणं ठेवून किंवा तुम्ही तो कटंगेचा नारा देऊन काही होणार नाही आहे याच्यावर काही या ब्लूप्रिंट आहे का आणि ती कोणाकडे आहे ती मनसेकडे आहे मला वाटत नाही ती भाजपाकडे मला वाटत नाही आणि त्याच्यासाठी जर कोणाला काही करायचं असेल तर ते मोदी सरकारला करायला पाहिजे पण मोदी सरकार ला ला हे गरिबांसाठी झिजण्यात दंग आहे दुसरी गोष्ट जी जी क्षेत्र आहेत ती जिथे हिंदूंचा टक्का वाढायला हवा काल मी भूषण वर्धेंची मुलाखत घेतली आपण अवश्य बघा त्यांचा एअर कंडिशनिंगचा उद्योग आहे साडेतीनशे लोक हाताखाली काम करतात आणि आग्रहाने त्यांनी सगळीच्या सगळी मराठी माणसं हाताखाली टमे ठेवले पण त्यांचंही तेच प्रश्न आहे की मला जिव्हाळा आहे म्हणून मी मराठी माणसाला रोजगार देतोय पण तो, तो मराठी माणसाला रोजगार द्यायला मला जास्त खर्च करावा लागतो मला त्यांना राहायची व्यवस्था करून द्यावी लागते मला त्यांना त्यांच्या गणपतीतल्या सुट्ट्या दिवाळीतल्या सुट्ट्या याच्यासाठी मला जास्त माणसं ठेवावी लागतात बॅकअप म्हणून आणि त्याच्यामुळे अनेक क्षेत्र मराठी माणसाच्या हाताबाहेर गेलेले सगळेजण भूषण भरतींसारखा विचार करत नाहीत आणि त्यामुळे अनेक क्षेत्र अशी झालेली आहेत की ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेश बिहार किंवा मुसलमान यांची एकाधिकारशाही झालेली आहे तुम्ही ओला उबरचे टॅक्सीवाले बघा मग का सरकार अशी यंत्रणा तयार करू शकत नाही की याच्यामध्ये हे कर्ज ओला उबरच्या टॅक्सी देण्यासाठी करू शकेल किंवा मी एक कल्पना मांडतोय ही जी नवीन उपनगरं वसवायची आहेत तिथे जशी म्हाडा सवलतीच्या घरात घरं गर, सवलतीच्या म्हणजे काय अगदी फुकटात नाही पण सवलतीच्या दरात घरं बांधते तसं करा एक मोठा कॉम्प्लेक्स करा जी इथे जालना जिल्ह्यातल्या लोकांना की तुम्ही जालनामध्ये वीस वर्ष राहत असाल तर तुम्हाला तिकडे घर घ्यायला अप्लाय करता येईल दुसरा परभणीसाठी करा तिसरा नागपूरसाठी करा चौथा चंद्रपूरसाठी करा म्हणजे महाराष्ट्रातलेच मराठी लोक जे वीस वर्ष तीस वर्ष पन्नास वर्ष त्याच्यात तुम्ही भेदभाव नाही करू शकत कायद्याने पण जे लोक त्या भागात राहत आहेत त्या लोकांना प्राधान्याने मुंबईच्या परिसरात मिळवून द्या त्याचं कोणतंही धोरण नाही आहे कारण तो तेवढा विचार विचार काय आम्ही मेट्रो बांधले आम्ही मोनो बांधले आम्ही पूल बांधले आम्ही हे बांधले हे सगळं महत्त्वाचं आहे भाजपा या जाहिराती करताय ते महत्वाचं आहे पण हे बांधून त्याचा फायदा कोण घेणार आहे मुडभर श्रीमंत आणि बाकी चाळीस टक्के जर त्याचा फायदा घेणार आहे एका समाजातले असतील तर या सगळ्या गोष्टींचा परतावा तुम्हाला मिळणार आहे का पुढच्या पन्नास वर्षांनी या गोष्टींचा वापर करणारा मध्यम वर्ग मराठी मध्यम वर्ग किंवा गुजराती मारवाडी पंजाबी जो पांढरपेशी मध्यम वर्ग आहे तो मुंबईच्या बाहेर फेकला जात असेल तर या सगळ्यांचा वापर कोण करणार आणि त्यांनी काय करायचं त्यांनी गाडीने लटकत यायचं त्यांना मेट्रो उपयोग नाही उल्हासनगरहून तुम्ही मेट्रोनी मुंबईला आलात तर तुम्ही संध्याकाळी पोचाल घरात तुम्हाला लोकल ट्रेनच लागणार आहे तिकडे म्हणजे तिकडे कम्प्लिटली अनियोजित विकास करायचा बिल्डिंगीला बिल्डिंगी खेटून बांधायच्या मी आज हे एका सात्विक संतापातनं बोलतोय कारण जर ही आकडेवारी खरी असेल तर कारण शेवटी हल्ली प्रत्येक प्रकारच्या रिसर्चमध्येही म्हणजे देर इज देर इज लाईज अँड डेअर इज देर आर लाईज अँड डेरीज स्टॅटिस्टिक्स आकडेवारीमध्ये कुठलीही गोष्ट खरी खोटी सिद्ध करता येते पण हा जो प्रकार मुंबईच्या परिसरात होतोय तो रोखण्यासाठी बुलडोजरची गरज नाही आहे कारण बुलडोझर चालवू शकत नाही बुलडोजरचं नाव घेतलं तरी सर्वोच्च न्यायालय तिकडे रात्री बारा वाजता आपले दरवाजे उघडेल माध्यम त्याच्यासाठी फ्रंट पेज स्टोरी आज कुठेतरी बातमी आहे की काश्मीरी विद्यार्थ्यांना जे कर्नाटकामध्ये शिकताय काँग्रेसचं सरकार आहे तिथे ते म्हणे ते नर्सिंग आणि मेडिकल्सच्या तुम्ही दाढी वाढवू शकत नाही असं सांगितलं तर यांचा लगेच धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि ते का सांगितलं गेलं कारण आरोग्याच्या कारणांसाठी सांगितलं हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम करता आणि तुम्ही त्यामुळे एक स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजेत लगेच आता दाढी पाळल्याने काय अस्वच्छता होतं काय वगैरे असे सगळी गोष्टी येतील आणि त्यामुळे हे जर करायचं असेल करायची इच्छा असेल इथे जराशी तरी तर त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन ते करावं लागेल पण असे धोरणात्मक निर्णय घेण्याची इच्छाही नाही आहे किंवा तेवढा विचारही कारण हे लोक ज्या मलबार हिलमध्ये किंवा या भागात राहतात तिथे हा त्रास नाही आहे हा त्रास उपनगरात आहे आणि त्यामुळे हा विषय जो आज किरीट सोमय यांनी मांडला किंवा टीसनी जो अभ्यास केलाय तो जर खरा असेल तर ती धोक्याची खूप मोठी घंटा आहे नुसते भाषणात मी सगळे मशिदीवरचे भोंगे उतरवीन आणि मी रस्त्यावरचा नमाज बंद करीन यांनी होणार नाही आहे यानी दोन दिवसाची बातमी होते पण पद्धतशीर लोकसंख्येच्या बाबतीत असे असे मुंबईमध्ये हे तयार होऊ नयेत यासाठी सरकार म्हणून आपल्याकडे नेमकी कोणती योजना हो असणार आहे ते जर तुम्ही मांडला आणि मुलाखती ते विचारत नाहीत कार्यक्रम ठेवतात महाराष्ट्र विजन ट्वेंटी थर्टी ट्वेंटी फिफ्टी सगळ्या चॅनलचे बघा तुम्ही सगळ्या चॅनलचे महाराष्ट्र विजन ट्वेंटी फिफ्टी आणि विचारतात काय त्या रात्री काय झालं मग आमदार कसे पळाले मग कुठे गेले मग हे यांना काय म्हणाले हे यांना खोके म्हणले हे यांना गद्दार म्हणले ती चर्चा यांची विजनवरची महाराष्ट्र विजनची कारण हे विजनचे कार्यक्रम हे फक्त पैसे काढायला केलेले आहेत राजकीय पक्षांकडनं निवडणुकीच्या काळात जेवढे जास्तीत जास्त पैसे काढता येतील मग पंचतारांकित हॉटेलात कार्यक्रम करायचे मुलाखती करायचे आणि याच गोष्टी लोकांसमोर मांडायच्या मग मा त्याला विजन ट्वेंटी फिफ्टीन आहे विजन ट्वेंटी ट्वेंटी टू म्हणता येऊ शकेल हाइंड साईड ट्वेंटी ट्वेंटी टू असो सांगायचा मुद्दा हा की या परिस्थितीचा राजकीय पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागणार आहे खास करून हिंदुत्ववादी विचारधारेच्या राजकीय पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागणार आहे या यावेळेला तुम्हाला मतदान करतायत कारण लोकांनाही जाणीव आहे की जेव्हा उलेमा काउन्सिल उघडपणे उभाटा सेनेला मतदान करायचं राष्ट्रवादी तुतारी गटाला काँग्रेसला मतदान करायची आवाहन करतं आणि त्याच्या बदल्यात काँग्रेस त्यांना वचन देतं की आम्ही सत्तेवर आलो तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालू आणि त्यामुळे तुम्हाला मतदान करावं लागतं आहे पण तुम्हाला मतदान केल्याने ही परिस्थिती बदलणार नाही आहे याची जाणीव आहे ती परिस्थिती बदलायची असेल तर निवडणुकीतल्या विजयानंतर कॉन्क्रीट पॉलिसी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे करणं मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी अतिशय आवश्यक आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि या चॅनल सबस्क्राईब करा दिसून देते तुरतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट